जिला परिषद के स्वास्थ्य विभाग के अंतर्गत प्राथमिक स्वास्थ्य केंद्र घाट पेंटरी तहसील पार्श्वनी प्राथमिक स्वास्थ्य केंद्र भोरगढ़ तहसील काटोल प्राथमिक स्वास्थ्य केंद्र झिल्पा तहसील काटोल इन तीन प्राथमिक स्वास्थ्य केंद्रों का उद्घाटन वर्चुअल तरीके से उप मुख्यमंत्री और पालक मंत्री देवेंद्र फडणवीस द्वारा आज दोपहर तो बारह बजे कवि फर्य सुरेश भट्ट सभागार में सम्पन्न हुआ तीनों प्राथमिक स्वास्थ्य केंद्रों का निर्माण पूरा हो चुका है तथा बाहर दवाएं एवं आवश्यक सामग्री उपलब्ध है सात जिल्हा स्वास्थ्य अधिकारी ने कहा कि चिकित सा अधिकारी, आउशिक की चिकित्सा अधिकारी आवश्यक जनशक्ति और एंबुलेंस उपलब्ध है आपण मोठ्या प्रमाणात गाड्या तयार केल्या त्या गाड्यांमध्ये डॉक्टर्स आहेत त्या गाड्यांमध्ये त्या ठिकाणी सर्व प्रकारची औषध आहेत आणि या माध्यमातने देखील मला अतिशय आनंद वाटतो की जवळपास 4274 कॅम्प्स या ठिकाणी 1667 गावांमध्ये घेण्यात आले आणि जवळपास या ठिकाणी दोन लाख सदुसष्ट हजार पाचशे एकोणपन्नास रुग्णांची तपासणी ही देखील आपण त्या ठिकाणी केलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात याला निधी देखील आपण उपलब्ध केला आहे खरं म्हणजे आरोग्याच्या क्षेत्रामध्ये आपण एकीकडे मुख्यमंत्री आरोग्य कक्ष सुरू केलेला आहे दुसरीकडे आपल्याकडे ज्या काही सार्वजनिक सगळ्या हॉस्पिटल्समध्ये आणि विशेषतः ट्रस्ट हॉस्पिटलमध्ये जे चॅरिटीचे बेड्स असतात यापूर्वी चॅरिटीचे बेड्स कोणाला मिळायचे हे कोणाला माहितीच नसायचं आणि त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात चॅरिटीतनं गरीबाचे जे ऑपरेशन मोफत झाले पाहिजेत ते होत नव्हते आता त्या संदर्भात मी स्वतः एक डायनामिक प्लॅटफॉर्म तयार केला आहे आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या चॅरिटी हॉस्पिटलमध्ये कुठलं बेड रिकाम आहे ते त्यां त्या चॅरिटी हॉस्पिटलनी किती पैसा त्या ठिकाणी चॅरिटीत द्यायचा आहे आणि तोनी किती खर्च केलाय याची सगळी माहिती आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध असते आणि या कक्षाच्या माध्यमातनं आमचे जे काही गरीब आहेत गरजू आहेत यांना कुठल्याही प्रकारचं ऑपरेशन करायचं असेल तरी ते ऑपरेशन आपण मोफत करून देतो अगदी चाळीस चाळीस लाख रुपयाची ऑपरेशन्स आहेत किडनीचं आहे लिव्हरचं आहे ती देखील आपण मोफत करतो आमचे जे लहान मुलं असतात ज्या मुलांना योग्य वेळी जर कॉक्लियर इम्प्लांट केला सहा साडेसहा लाख रुपये त्याला लागतात हा कॉक्लियर इम्प्लांट केला तर ही मुलं त्या ठिकाणी कधीच बहिरी होत नाहीत अन्यथा ती मुखी आणि बहिरी होतात अशा मुलांना त्या योग्य काळामध्ये पैसे नसल्यामुळे गरीबाच्या घरी जे लेकरू असतं त्याचं ते ऑपरेशन होत नाही ही कॉक्लियर इम्प्लांटची ऑपरेशन देखील आता आपण मोफत त्या ठिकाणी करणं सुरू केलेलं आहे कॅमेरा पर्सन राजकुमार बोहर के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट